हॅलो एवरीवन, महाराष्ट्राचा तडकामध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण पाहणार आहोत गोड पदार्थ रबडी. रबडी हा पदार्थ सर्वांच्याच खूप खूप आवडीचा पदार्थ आहे. या रबडीची स्पेशल गोष्ट म्हणजे ही 9 ते 10 मिनिटात बनून तयार होते आणि याची टेस्ट ऑसम आहे. तर मग चला बघू आपण ही झटपट रबडी कशी तयार होते ते. चला आपण व्हिडिओला स्टार्ट करू. रबडी बनवण्यासाठी आपण इकडे 3 नॉर्मल साईजचे ब्रेड घेतलेले आहेत. त्याच्या आपण कडा कट करून घेऊयात. कडा कट करून झाल्याच्या नंतर आपण याला मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत. अशा प्रकारे मिक्सरच्या भांड्यामध्ये तोडून टाकायचे आहेत ब्रेडचे स्लाइस. बारीक केल्यानंतर असा चुरा तयार होतो, हे पाहू शकता. त्यानंतर आपण इकडे 1/2 कप मिल्क पावडर घेतलेली आहे. त्यामध्ये आपण 1/4 कप पाणी टाकून मिक्स करणार आहोत. थोडंसं पाणी टाकून मिक्स करायचं आहे, नाहीतर गुठळे तयार होतील. हे पाहू शकता अशा प्रकारे मिल्क पावडरचे पाउच सर्व किराणा मालाच्या दुकानामध्ये अवेलेबल असतात. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे मिल्क पावडर. रबडी बनवण्यासाठी मी इकडे 1/2 लिटर दूध घेतलेलं आहे. दूध आपल्याला हाय फ्लेमवरती ठेवायचं आहे. एक उकळी आल्याच्या नंतर आपण गॅसची फ्लेम लो करणार आहोत, त्यामुळे दूध वरती येत नाही. त्यानंतर आपण यामध्ये बारीक केलेला ब्रेड टाकणार आहोत, तसेच मिल्क पावडरपासून बनवलेलं दूध देखील टाकणार आहोत. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. स्लोली मिक्स करायचं आहे, नाही तर दूध अंगावरती उडेल. एक उकळी येऊ द्यायची आहे याला. त्यानंतर आपण यामध्ये 1/4 टीस्पून इलायची पावडर घालणार आहोत. गोड पदार्थांमध्ये जायफळ घातल्यानंतर खूप छान टेस्ट येते, त्यामुळे थोडंसं जायफळ खेचून टाकलेलं आहे आपण. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता आपण यामध्ये 4 ते 5 चमचे साखर घालणार आहोत. साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी किंवा जास्त करू शकता. त्यानंतर आपण यामध्ये एक सिक्रेट इन्ग्रेडियंट टाकणार आहे, तो म्हणजे केवडा जेल. अशा प्रकारच्या बॉटल कोणत्याही किराणा मालाच्या दुकानात अवेलेबल असतात. 4 ते 5 थेंब केवडा जेल आपल्याला यामध्ये टाकायचं आहे. खूप जास्त केवडा जेल टाकायचं नाही आहे, थोडंसं केवडा जेल टाकायचं आहे आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. रबडी म्हटलं की ड्रायफ्रूट सॅलेस, याच्यामध्ये मी काजू, बदाम आणि पिस्ता टाकत आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार तुम्हाला जे ड्रायफ्रूट्स आवडता ते टाकू शकता. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. 9 ते 10 मिनिट झालेले आहेत. आता आपण गॅस बंद करू आणि रबडी थंड होण्यासाठी ठेवू. सगळ्यात शेवटी आपण 1/2 चमचा साजूक तूप घालू. साजूक तूप ऑप्शनल आहे, तुम्हाला जर तूप आवडत नसेल तर तूप नाही घातलं तरी चालेल. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि 15 ते 20 मिनिटं आपल्याला याला थंड होण्यासाठी ठेवायचं आहे. हे पाहू शकता कन्सिस्टन्सी किती ऑसम दिसत आहे आपली रबडी. 15 ते 20 मिनिटांनंतर आपली रबडी तयार आहे. हे पाहू शकता किती ऑसम दिसत आहे. तुम्हाला जर अशीच खायची असेल तर खाऊ शकता किंवा फ्रीजमध्ये ठेवून थंड सर्व देखील करू शकता. वाव, मस्तच दिसत आहे. तुम्ही ही रबडी कधीही करू शकता तयार, कारण एकदम झटपट तयार होते. मस्त दाणेदार आणि चवीला एकदम ऑसम अशी आपली रबडी बनवून तयार आहे खाण्यासाठी. तुम्ही एकदा ट्राय करा. एकदा ट्राय केल्याच्या नंतर आठवड्यातून डेफिनेटली 1 ते 2 वेळा बनली जाणार आहे घरीही. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि त्यासोबतच तुमची रबडी कशी झाली हे कमेंटमध्ये सांगायला विसरू नका.
आज वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. पुन्हा भेटू पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत मस्त रहा, आनंदी रहा आणि सगळ्यात महत्त्वाचं हेल्दी खात रहा.